सगळे नातू बाहेर आले, सगळे काळ्या डोक्याचे म्हणजे काळ्या केसांचे, मरून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो. ती त्यांना भेटायला गेली तर त्यांनी विचारलं जितेंद्र का नाही आला, तर ती म्हणाली त्याला लाज भेटते साहेब, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता. ते म्हणाले वेडाय तो, राजकारणात सगळं करायचं असते, त्याच्या नाटक असायचा ना, नाच करायचा नाही. आता तुम्ही नाच केलाय, विचारलेलं आहेत खांद्याला खांदा लावून, मी बबन गीते शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, हा भीड जिल्हा आपण हलवून दाखवू. कभी कभी एक सैलाब आता है और सब कुछ बदल के चला जाता है. हा संदीप तरी या जिल्ह्याचा नेता कधी झाला असता? विचार मंचावर बसलेले महाराष्ट्राचे भाग्य विधाते, या देशाचे नेते माननीय पवारसाहेब, आम्हा सगळ्यांना छातीशी कवटाळून एकत्र घेऊन पुढे जाणारे, अवघड परिस्थितीत पुढे जाणारे जयंतराव पाटील साहेब, राजेश भैया टोपे, अनिल देशमुख, फौजिया खान पठाण, रोहित भैया दराडेताई, खास त्यांचा उल्लेख मी करीन की अतिशय अवघड अशा रोगातनंही लढत त्या बाहेर आल्या आणि या सभेलाही उपस्थित राहिल्या. साहेब मला एक जो बदल दिसतोय तो हा की मागे तुमच्या सगळे माजी आमदार बसलेत, ओके पाटील, दरेकर सगळे, आणि त्यांचे नातू पुढे उभे आहेत. तो ओके पाटलांचा नातू इथेच कुठेतरी असेल, तो मुंबईच्या कॉलेजमध्ये आहे, एन एम कॉलेजमध्ये. म्हणजे साहेब ती पिढी तुमच्या बरोबर लढली आणि आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेली आहे. सगळे नातू बाहेर आले, सगळे काळ्या डोक्याचे म्हणजे काळ्या केसांचे, म्हणजे नेहमीचा जो नैसर्गिक नियम आहे की मुलगा सोडून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो. साहेब इथे बसलेली सगळी नातव, मग ती होकेंची असो, दरेकरांची असो, सगळ्यांची असो, ती सगळी नातव तुम्हाला धरून चालणार आहेत आणि तुम्हाला पुढे करून हा बीड जिल्ह्याचं पूर्ण माहोल परत एकदा शरद पवारमय करणार, याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. बीड हा भगवान बाबाचा जिल्हा, समतेचे पुजारी भगवान बाबा त्यांचा हा जिल्हा. बीड हा कैलासवासी गोपीनाथ राव मुंडेंचा जिल्हा. साहेब आपल्याला माहिती आहे माझा आणि गोपीनाथ रावांचा अतिशय अतिशय चांगले संबंध होते. मी विरोधी पक्षात असताना माझ्यावरती एक केस झाली आणि जेव्हा माझी पत्नी त्यांना भेटायला गेली तर त्यांनी विचारलं जितेंद्र का नाही आला, तर ती म्हणाली त्याला लाज भेटते साहेब, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता. ते म्हणाले वेडाय तो, राजकारणात सगळं करायचं असते, पण त्याच्यावरी खोटी केस पडली आहे, त्याचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही, त्याला घेऊन या, एक मिनिटात केस मागायला मागे घ्यायला लागतो. आणि साहेब याच गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरती स्वकीयांनी घातलेली केस 15 दिवसात झिरो करून फाईल फेकून दिली, असे गोपीनाथ मुंडे होते. त्याची आठवण काढल्याशिवाय मी आजचं भाषण सुरू करू शकत नाही. आणि म्हणून त्याचे नाटक असायचं ना, नाच करायचं नाही. आता तुम्ही नाच केलाय, आता तुम्ही नाद केला ना. अरे संदीप, आज तुझी आजी प्रेमाने वर्ण बघत असेल की हा लढवय्या माझा नातू मैदानात उतरलाय. अरे खरंच सांगतो संदीप, तुझ्याकडे बघून मला ही अपेक्षा नव्हती, पण जेव्हा तुम्हाला खात्रीने सांगायचं साहेब येऊन बघा काय करतो ते बघा. संदीप ह्या वंजा भा भगवान बाबाचा पोरगा, हा वंजाऱ्याचा पोर, आज तुला शब्द देतो की बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून मी बबन गीते शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, हा बीड जिल्हा आपण हलवून दाखवू, हा शब्द आज आपण साहेबांना देऊया. आज मी आदरणीय हरी नरकेंना इथे श्रद्धांजली अर्पण करतो. एक ओबीसीचा जाणता, एक ओबीसीचं विद्यापीठ,
आज आपल्यातनं गेलंय, ओबीसी समाजाचं मोठं नुकसान झालंय, हे सगळं वातावरण जे काही दिसतंय, गेल्या महिन्याभर ज्या काय बातम्या येत आहेत, मी प्रथमपासून सांगतोय की हे फक्त साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी आणि साहेबांची नॅशनल इमेज खराब करण्यासाठी केलं जात आहे. साहेब जे झालं ते बरंच झालं, कभी कभी एक सैलाब आता है, कभी कभी एक सैलाब आता है और सब कुछ बदल के चला जाता है. हा संदीप तरी या जिल्ह्याचा नेता कधी झाला असता? सैलाब आया, सब कुछ बदल के चला गया, संदीप नेता आगे बन के आ गया. आता संदीप जबाबदारी मोठी आहे, चांगल्या चांगल्यांना आपण छातीवर घेतलंय, आलं अंगावर तर घेतलं छातीवर, हा साहेबांचा नियमन, आणि आपण साहेबांचे शेले आहोत. डरेंगे नाही लढेंगे. मी जे काय पोस्टर्स बॅनर्स बघतोय, हा सगळा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा मेळावा आहे. काय बॅनर, काय त्याच्यावरची वाक्य, अरे आपण करतो काय आहोत हे तरी या कोत्या मनोवृत्तीच्या नेतृत्व पळकुट्या नेतृत्वाला कळलं पाहिजे. अरे पळकुट्या नाव तर लिहायचं होतं बॅनरवरती, अरे हिम्मत होती तर नाव लिहायचं होतं, साहेबाचा फोटो वापरायचा आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल पण करायची. साहेब आमचा विठ्ठल, साहेबांचं आराध्य दैवत, साहेब आमचं हे आणि साहेब आमचं ते, आणि पोस्टरवर काय होतं साहेब तुम्हाला? हे अशी डबल भूमिका आता महाराष्ट्रात चालणार नाही. दुधाचं दूध पाण्याचं पाणी आपल्याला करावंच लागेल, आणि ते आता जनता स्वीकारणार पण नाही. दिलं ना साहेबांनी, काय नाही दिलं, कायम एक वा एक प्रचार केला जातो. आज मी बिडबिडकरांसमोर खरं आणि खोटं बोलायला आलेलो आहे. आमच्याच पक्षातनं गेलेले एक ओबीसीचे नेते नेहमी सांगतात की शरद पवारांनी मुंडे साहेबांचं घर फोडलं. मी माझ्या आईला स्मरून सांगतो, मी छोटा कार्यकर्ता होतो पण मी साहेबांच्या जवळ असायचो, जवळ म्हणजे आपली चमचेगिरी करायचो. साहेबांनी एक वर्ष पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडेला थांग पत्ता लागू दिला नाही, कारण का साहेबांच्या मनात त्यांना पक्षात घ्यायचं ह्याच्यावर ते ठाम नव्हते आणि त्यांना पक्षातच घ्यायचं नव्हतं. साहेब त्यांना नाही सांगत होते. मी खोटं बोलत नाही, पण साहेबांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन केला होता की गोपीनाथराव घर फुटतंय सांभाळा. पण महत्व आणि महत्वाकांक्षा, ती राक्षसी महत्वाकांक्षा रोखू शकत नव्हते साहेब, आणि साहेबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी साहेबांना त्यांना पक्षात प्रवेश द्यावा लागला. ह्यात साहेबांची चूक होती. आज ते ओबीसीचे नेते बाहेर येऊन सांगतात की साहेबांनी फोडलं. एक कुजबूज कॅम्पेन चालू आहे की ओबीसीच का, बीडमध्ये ओबीसी, इथे वयवल्यामध्ये ओबीसी. अरे घेणारा माणूस पण ओबीसी आणि मी पण बोलणारा पण ओबीसीचा ना, आणि ओबीसींना महाराष्ट्रात सर्वात जास्त जर कोणी दिला असेल तर मंडळ आयोग आणून शरद पवारांनीच दिलं. जरा मंडळ आयोगाचं गेलेलं आहे ओबीसीचं रिझर्वेशन, आता तुम्ही सत्तेत आहात तर आम्हाला परत आणून द्या. ओबीसी जी जनगणना करायची आहे ती करून द्या. म्हणजे एकदा आपण खरेच त्याच्यासाठी गेला आहात हे जरा सुस्पष्ट होईल. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही, जे गेले ते गेले. पण आज मी सांगतो, विचारधारा कधीही बदलत नसते आणि माझा ह्या गोष्टीवर ठाम विश्वास होता. आणि साहेबांच्या बाबत बोलत असताना हा पुरोगामी महाराष्ट्राचा आता एकमेव चेहरा आहे. पुरोगामी महाराष्ट्र त्यांच्या खांद्यावर आहे आणि हा पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आपले विचार कधीच बदलणार नाही. सत्ता आली काय आणि गेली काय या माणसाला कधी फरकच पडलेला नाही. 80 ते 180 साहेब सत्तेत होते होते का? नंतर 95 ते 2014 साहेब सत्तेत होते.
2014 ते 2023 साहेब सत्तेत होते, सत्ता येते जाते, पण विचारधारा बदलायची नसते, बाप बदलायचे नसतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जर टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला ते विचार घेऊनच लढाई लढावी लागेल. हा साहेबांचा संदेश आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. या शब्द द्यायला तुम्हाला आम्ही इकडे आलोय. आज महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय? कोण तो भिडे काय म्हणतो? मला माहिती आहे की बीडमध्ये वारकरी संप्रदायाची लोक खूप आहेत. तो म्हणतो की माझा मनू, म्हणजे त्याचा बाप मनू, म्हणजे मनुस्मृतीचा मनू, हा म्हणे त्याच्यापेक्षा तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे छोटे आहेत. म्हणजे काय? तर ज्या तुकारामाने ज्या ज्ञानेश्वराने महाराष्ट्र विचारांनी घडवला तो विचार त्याला मान्य नाही. आणि भिडे हा त्यांचा गुरुजी आहे. गुरुजी एकीकडे मोदी म्हणतात घर घर तिरंगा आणि हा भिडे म्हणतो फाड दो तिरंगा. तर कोणाचं खरं मानायचं, गुरुजीचं का मोदींचं? म्हणजे इतकं उलटा सुलटा राजकीय वातावरण चालू आहे की तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राच्या लोकांना जनतेला हे वातावरण ताब्यात घेऊन हे वातावरण बदलावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय उरलेला नाही. आज अकलियों तो के बारो में जब मैं बोलना चाहूंगा तो मुझे लगता है कि बहुत डर का माहौल है. जो कुछ हरियाणा में हुआ, एक बिट्टू बजरंगी आता है और हजारों के घर जला करके चला जाता है, क्या ये अच्छी बात है? एक कोई आता है हवलदार, पालघर में ट्रेन में आता है, चुन चुन के मुसलमानों को मारता है और 15 मिनट में पुलिस आके बोल देती है कि वो पागल है. 15 मिनट में आपको कैसा पता चला वो पागल है? और अगर वो पागल था तो उसके हाथ में बंदूक क्यों दी गई थी? और अब पता चलता है कि 2017 में भी उसको नोटिस दी गई थी, क्योंकि 2017 में भी उसने ऐसा ही एक मुसलमान को डराया धमकाया था. वो था वो चेतन सिंह. कोई बात नहीं करता है, कोई किसी के मुंह से लफ्ज नहीं निकलता है. डरा के रख दिया है पूरे देश में मुसलमानों को. क्या रो रहा है मणिपुर में? हमारी दो बहनों को जो आदिवासी थी उनके ऊपर बलात्कार करके उनको नंगा रस्ते पे चलाया जाता है, ये इंसानियत है? और हमारे पंतप्रधान उसके ऊपर बात भी नहीं करते क्या? अकलियतों को, क्या क्रिश्चियनों को, क्या बौद्ध धर्मियों को इस देश में रहने का अधिकार नहीं है? ये देश उनका नहीं है? जब हमने संविधान बनाया था तो हमने कहा था वी द पीपल ऑफ इंडिया, वी म्हणजे इथे बसलेले सगळे जण, हिंदू मुसलमान सीख ईसाई, आम्ही सगळ्यांसाठी संविधान बनवलं. पर मेरे भाई और बहनों, आज सबसे बड़ा अगर खतरा कहीं पे दिख रहा है तो संविधान को दिख रहा है. ये मैं क्यों बोल रहा हूं? सर्वोच्च न्यायालय ने पिछले कुछ दिनों में 3 निकाल दिए. एक दिल्ली का निकाल था कि दिल्ली को अधिकार दिए जाए. इस सरकार को वह निकाल पसंद नहीं आया. उन्होंने सर्वोच्च न्यायालय का निकाल लोकसभा में लेके गए और लोकसभा में सर्वोच्च न्यायालय का निकाल बदल दिया. पर मैं साहब को बता रहा हूं कि साहब, सबसे दुख भरी बात यह है कि इलेक्शन कमीशन में 3 मेंबर बनाए थे सर्वोच्च न्यायालय ने. वो मेंबर थे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया और अपोजिशन पार्टी लीडर ऑफ इंडिया. उसमें से एक अभी बिल आया है, शायद आपको पता भी नहीं होगा कि उन्होंने चीफ जस्टिस ऑफ इंडिया को निकाल दिया है और वहां पे एक केंद्रीय मंत्री लाया गया है. यानी इलेक्शन किसका कमीशन बन गया? बीजेपी इलेक्शन कमीशन. लोगों के लिए काम नहीं करेगा, वो पार्टी के लिए काम करेगा. सबसे बड़ा
एक बॉम्ब गिरने वाला है। अभी तक पुलिस कस्टडी कितने दिन मिलती है मालूम है आपको? कोई है जानकारी रखने वाला? जरा जोर से बोलो, 14 दिन मिलती है ना। अब कानून आ रहा है, तुम्हारे के ऊपर केस रजिस्टर हो या न रहो, तुमको पुलिस सिर्फ शक के दायरे में हो इसलिए 90 दिन जेल में रख सकता है। कितने दिन? पूरे विश्व में 48 घंटे के ऊपर किसी को जेल में नहीं रखा जाता है। भारत में कानून लाया जा रहा है, सीआरपीसी बदलने वाले हैं, आईपीसी बदलने वाले हैं कि किसी भी आदमी को उठाओ और 90 दिन जेल में रख दो। यहां पे बैठे सभी लोग और आप सभी लोग तैयारी रखो कि आपको 90 दिन जेल में बैठना है बिना वजह, सरकारी मेहमान बनके। ये जो ही जी अवस्था या देशामध्ये आली है ही हिटलरच्या फॅसिझम पेक्षा कमी नाही। आणि त्यामुळे ही लढाई जी आहे ही नैतिकतेविरुद्ध अनैतिकतेची आहे। कोटी कोटी रुपयाला आमदार विकत घेतले जात आहेत, कोटी कोटी रुपयाचे फंड वाटले जात आहेत, पण जनता फंड आणि पैशाच्या नादाला लागत नाही। या बीड जिल्ह्याचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो, या बीड जिल्ह्यात नेहमी साहेबांना 80 आणि 86 ला 6-6 आमदार निवडून दिले, पण 80 आमदार 86 साली साहेबांबरोबर नव्हते आणि 86 साली नवीन आमदार साहेबांनी उभे केले आणि 6-6 आमदार बीडकरांनी साहेबांच्या पाठीमागे उभे केले। हा तो बीड जिल्हा आहे, हा विचारांनी मजबूत जिल्हा आहे। मोराळे ताई बोलल्या ते खरं आहे, हा समाजवाद्यांचा जिल्हा आहे, हा कम्युनिस्टांचा जिल्हा आहे, हा विचारांनी मजबूत असलेला जिल्हा आहे आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा धागा इथनं कोणीही ती विण सोडवू शकत नाही। आणि म्हणून फार जास्त न बोलता मला फक्त काही प्रश्न या सरकारला विचारायचे आहेत की ओबीसीचं आरक्षण कोणी रोखलं? आम्ही किती खुश होतो, काय हो गीते साहेब, आपल्या गावातली किती पोरं डेप्युटी कलेक्टर झाली, या बीडमधनं किती पोरं एसीपी डीसीपी झाली, डीवायएसपी झाली, मान खटावमधनं किती वंजारी पोरं झाली, आता का नाही होत? तुमचं माझं हक्काचं रिझर्वेशन काढून घेतलं, शूद्रांना आरक्षण मिळालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं। शूद्र म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, तुम्ही आणि मी आणि मिस्टर क्षीरसागर, आपण सगळे शूद्र आहोत ज्याला आता आपण ओबीसी म्हणतो। आजही उत्तर भारतामध्ये तुम्हाला आणि मला पिछडा म्हणतात आणि दलितांना अतिपिछडा म्हणतात। आपल्या पिछड्याला मागे टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, या सरकारला आपल्याला जाब विचारावं लागेल। आणि म्हणून मनोहर भिडेचा वापर करून दंगली पेटवणे, पूर्ण भारत अस्थिर करणे, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपल्याला लढायचं आहे। आणि ही लढाई करत असताना आम्ही फक्त एवढीच अपेक्षा बाळगतो की तुम्ही सगळे बीडकर हे साहेबांच्या मागे उभे राहतील, जे पोस्टरवर आहे ना त्यांना हात उचलून उत्तर द्या की आम्ही बीडकर साहेबांबरोबर। प्रत्येकाने आपला हात उंच करा, प्रत्येकाने आपला हात उंच करा आणि त्या पोस्टरवाल्या पळकुट्याला समजू द्या की बीडकर कोणाबरोबर आहे, बीडकर कोणाबरोबर, बीडकर कोणाबरोबर। इथेच मी थांबतो, पण जाता जाता एवढंच सांगतो, काल साहेब हरियाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला आग लावण्यात आलेली आहे। साहेब ये आग लगेगी तो दूर तक जाएगी। भारतामध्ये दलितांना, भारतामध्ये मुसलमानांना, भारतामध्ये अल्पसंख्याकांना, भारतामध्ये ट्रायबल्सला जो त्रास सुरू झाला आहे तो फक्त इंडिया रोखू शकतं। आणि तुमच्यावरती जो अटॅक होतोय तो फक्त तुम्ही इंडियाचे फेविकॉल आहात म्हणून होतोय याची जाणीव आम्हाला आहे। तुम्ही इंडियातनं बाहेर पडावं म्हणजे इंडिया खिळखिळी होईल अशी खात्री त्यांना पटली आहे। आणि आम्हाला खात्री आहे की इंडियात तुमच्या आधारावर, तुमच्या ताकदीवर 2024 ला भारताचं राजकारण पलटवून दाखवेल एवढीच आशा इच्छा अपेक्षा व्यक्त करतो। रजा घेतो, जय हिंद, जय महाराष्ट्र,